नमस्कार मित्रांनो, ताजी बातमी आहे। अमेरिकेनी उघड उघड नाराजी व्यक्त केलेली आहे। याचं कारण म्हणजे भारतानी आणि त्यातही भारताच्या काही यंत्रणांनी ईडी सारख्या एनआयए सारख्या यांनी केजरीवाल या दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला अटक केली आणि त्याची उचताछ सुरू झाली आणि त्याच्यावरती कायदेशीर प्रक्रिया सध्या चालू आहे। सुनावण्या वगैरे चाललेल्या आहेत, हिअरिंग चाललेल्या आहेत। पण हे सगळं जे काही झालं त्यानंतर आपल्याला माहिती आहे, सर्वप्रथम जर्मनीनी, ऑल द वे जर्मनीनी या सगळ्या घडामोडीवरती नाराजी व्यक्त केली। भारतात हे नेमकं काय चाललंय, हे काय बरोबर नाही, लोकशाही प्रक्रियेला हे धरून नाही वगैरे वगैरे तणतण त्यांनी करून झाली। आणि त्याच वेळेला आपण म्हटलेलं होतं की जर्मनीच्या मागे बोलावता धनी अमेरिका आहे आणि हे उघड झालं। याचं कारण गेल्या 24 तासातली ही बातमी आहे की अमेरिकेनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली की आम्ही लक्ष ठेवून आहोत, केजरीवाल प्रकरणावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं। त्या संदर्भातनं भारताने स्वाभाविकपणे स्पष्टीकरण दिलं आणि अगदी क्लिअर कट सांगून टाकलं की तुम्ही तुमच्या तुमच्या बॅकयार्डमध्ये बघा, तुम्हाला जे काही लक्ष ठेवायचं आहे, तुम्हाला ज्या काही नाराजी व्यक्त करायचं आहे, तुम्ही तुमच्या तुमच्या हद्दीत राहायचं, तुमच्या तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये लक्ष घालायचं। भारत म्हणजे असा नाहीये की आव जाव घर तुम्हाला, इथं येऊन आमच्यावरती लक्ष ठेवणं आणि आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करणं आणि लुडबुड करणं हे तुमच्या अखत्यारीत नाहीये, अशा स्वरूपात भारताने सज्जड शब्दामध्ये अमेरिकेला सुनावलं। मित्रांनो, आता वेळ अशी आलेली आहे खरं तर अमेरिकेला हे सांगण्याची, काय सांगण्याची, की आम्ही तुमच्यावरती लक्ष ठेवून आहोत। अमेरिका, आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत, तुम्ही कोण आमच्यावर लक्ष ठेवणार आहे, आमचंच तुमच्यावरती बारीक लक्ष आहे, आमचा तुमच्यावर विश्वास नाही, आमचा खरं तर कोणाच्याच वर विश्वास नाही। इंटरनॅशनल रिलेशन्स में, इस दुनिया में कोई भी किसी का सगा नहीं है, हे आम्हाला पुरेपूर माहिती आहे। नो वन इज परमनंट फ्रेंड अँड नो वन इज परमनंट एनिमी इन इंटरनॅशनल रिलेशन्स। त्यामुळे अमेरिकेच्या सोबतचा जो आमचा व्यवहार आहे तो काही डोळे झाकून केलेला व्यवहार नाही। भारताचं राष्ट्रहित डोळ्यापुढे ठेवूनच आमचं परराष्ट्र धोरण आखलं जातं। तो जमाना गेला पूर्वीचा की ज्या काळामध्ये आयडियालिस्टिक पद्धतीने आमचं परराष्ट्र धोरण आखलं जात होतं, निदान सांगायला तरी, आणि प्रत्यक्षामध्ये कुणाची तरी बटीक बनून तयार केलेलं परराष्ट्र धोरण, एमॅस्क्युलेटेड परराष्ट्र धोरण जे पूर्वीच्या काळात होतं, तसला प्रकार आता नाही। आम्ही आता कोणाच्या छत्रछायेखाली नाही, आम्ही कोणाच्या पंखाखाली नाही, आम्ही कॉमनवेल्थचे भाग आहोत, ते सुद्धा नाम मात्र। ते दोर आम्ही केव्हाच कापून टाकलेले आहेत हे अमेरिकेने ओळखून घ्यावं। एका सार्वभौम स्वतंत्र राष्ट्राशी इक्विव्हॅलंट लेवलवरती तुम्ही डील करताय, त्यामुळे तुम्ही तुमच्या मर्यादेत राहायचं, मर्यादा ओळखायची आणि त्या मर्यादेचा भंग करायचा नाही, हे अमेरिकेने लक्षात घ्यायला पाहिजे। आमच्यावरती तुम्ही दादागिरी करण्याचा, कुठल्याही पद्धतीने प्रभाव टाकण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्हाला योग्य भाषेत उत्तर, तुम्हाला समजेल अशा भाषेत, तोंडाने नाही कृतीनी, जसाच तसे असं उत्तर इथून पुढच्या काळात मिळणार आहे, एवढं अमेरिकेने पक्क लक्षात ठेवावं। दुसरी गोष्ट, अमेरिकेत अनेक घटना घडामोडी घडतात, त्याकडे आमचं बारीक लक्ष आहे, याचा अर्थ आमचं जगाकडे कुठेच लक्ष नाही असं बिलकुल नाही। मी तर एक स्टेप पुढे जाऊन सांगतो, अमेरिका सुतासारखा सरळ जरी आला
अमेरिकाच नाही फक्त, ही सगळीच पाश्चात्य राष्ट्र, आमचा तुमच्यावर बिलकुल विश्वास नाहीये. अमेरिका आणि वेस्टर्न कंट्रीज इतकंच नाही, मी अगदी रशियाला सुद्धा हे सुनावतो, हे जे सगळे देश आहेत त्यांचा पूर्वेतिहास आपल्याला माहिती आहे, त्यांचे सबवर्सिव्ह टॅक्टिक्स आपल्याला माहिती आहेत. तुमचा ट्रॅक रेकॉर्ड इतका घाणेरडा आहे की आम्ही आता दूध सुद्धा फुंकून पितो, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर व्यवहार करू 100% करू, नो डाऊट. इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स मध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा असू, जे मुद्दे पटतील त्यामध्ये आम्ही तुमचं सहकार्य करूच, सगळ्या गोष्टी होतील. परंतु वेन इट कम्स टू आवर नॅशनल इंटरेस्ट, त्यावेळेला कुठल्याही गोष्टीशी तडजोड म्हणून असणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, आणि आमच्या राष्ट्रहितासाठी वेळ पडली आणि तुम्ही कितीही स्वतःसारखे सरळ झालात, तर आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवू. आमचं तुमच्यावर लक्ष आहे. कोण काय करतंय, कुणाच्या देशात काय प्रॉब्लेम चालू आहेत, हे आम्हाला बरोबर कळतं आहे. या सगळ्या शक्तींनी लक्षात ठेवायला पाहिजे. अमेरिकेने आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी, तुमच्याकडे आता निवडणुकीचं वर्ष आलेलं आहे, त्यामुळे तुमच्या निवडणुकांच्या वरती लक्ष केंद्रित करा, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही आणि तुमचा चड्डी बड्डी चायना या दोन्ही देशांमध्ये एकाच वेळेला आर्थिक गटांगळ्या चालू आहेत, आर्थिक समस्यांनी तुम्ही दोघही देश ग्रस्त झालेले आहात, वेगाने रसातळाला चाललेले आहात, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या तुमच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील, ह्यावर लक्ष केंद्रित जास्त मोठ्या प्रमाणात करा. भारतासारख्या देशांच्या मध्ये नाक खुपसण्याचे जे फडतूस प्रयत्न तुम्ही करताय ते वेळीच रोखा, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील, आम्हाला काही करावं नाही लागणार. तुम्ही स्वतः इतक्या गर्तेत चाललेले आहात स्वतःच्या कर्मानी की तुम्हाला आणखीन कोणीही कुठल्या दरीत ढकलायची गरज नाहीये, तुम्ही स्वतःच्या पायांनी दरीच्या दिशेला खेचले जाताय. त्यामुळे भारताला काही खरी खोटी सुनवायच्या फंदात पडू नका. ते डीप स्टेटच्या नादाला लागून तुम्ही जे काही करताय, कुठे केजरीवालला मदतीला घे, कुठे त्या राजीव चड्ढाला पकड, हे असल्या फडतूस गोष्टींमध्ये पडू नका. जे गेली 100 वर्ष तुम्ही करत राहिलात, जे गेली 100 वर्ष तुम्ही करत राहिलात, ती घाणेरडी गोष्ट सोडून द्या करणं. कारण जर तसं तुम्ही हे घाणेरडे गटार प्रयोग जर का थांबवले नाहीत, तर तुम्ही ज्या रसातळाच्या दिशेने चाललेले आहात तो प्रवास तुमचा थांबणार नाही. रसातळाच्या दिशेला जाऊ नका, अजूनही वेळ गेलेली नाही, सुधारा जरा. जर सुधारलात तर तुम्हाला भविष्य चांगलं आहे. अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांनी वेळीच शिकावं, ओळखावं, बदललेले वारे कसले आहेत हे ओळखावं, लवकर शहाणं व्हावं, त्यात त्यांची भलाई आहे. असो मित्रांनो, आपलं आंतरराष्ट्रीय राजकारण, भारताचं परराष्ट्र धोरण, भारताची राष्ट्रीय सुरक्षा याकडे आपलं लक्ष राहणारच आहे. पण तोपर्यंत मी आपली आता रजा घेतो. बघूया, भेटूया पुढच्या आठवड्यात, पुढच्या वीक आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.